मनातली इच्छा पूर्ण करणारा तसेच नवसाला पावणारा असा इच्छापूर्ती गणेश या मंदिराची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मार्च 1986 साली करण्यात आली. चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांच्या हस्ते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. चंद्रकांत जोशी उर्फ दादा महाराज हे पूर्वाश्रमीचे शिक्षक होते. त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाल्यानं ते सत्संगाच्या मार्गावर गेले आणि त्यांनी महाराष्ट्रात 21 गणेश मंदिरं बांधण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, नाशिक, भोपाळ या ठिकाणी मंदिरे बांधण्यात आली. यातीलच एक मंदिर म्हणजे इच्छामणी गणेश मंदिर. या मंदिराबाबत येथील भक्तांनी आपले अनुभव बोलताना सांगितले. म्हणजे दर चतुर्थीला येत असते, अंगळका असो किंवा आपले नेहमीचे चतुर्थी पण येत असते ना, संकष्टी चतुर्थी, त्याला पण मी नेहमी येत असते. आणि आत्तापर्यंत पण माझा अनुभव आहे, मी काही पण म्हणजे असं मागितलं ना गणपती बाप्पाकडे तर नेहमी माझं ते पूर्ण होत आले. म्हणजे कॉलेज टाईमापासून आम्ही सगळ्या मैत्रिणी नेहमी येत असतो, मग ते रिझल्ट असो किंवा दुसरं काही असो, नेहमी म्हणजे मला सक्सेस आलं आहे असं, गणपती मला पावलं आहे नेहमी ठिकाणी असं चांगला अनुभव आहे म्हणजे माझ्या संकष्टीचा. असं जे पण मी म्हणजे मागितले देवाकडून ते पूर्ण झालेले आहे. मी दर महिन्याच्या चतुर्थीला इथे गणपतीला इच्छाभूमी गणपतीला येत असते. हा गणपती खरंच खूप सत्वाचा आहे आणि नावाप्रमाणेच तो इच्छाभूमी करत असते. मी 10 वर्षापासून इच्छाभूमी गणपतीला येते. माझ्या जेवढ्या जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या पूर्ण झालेल्या आहे गणपतीमुळे. त्यामुळे गणपतीचा एकदम घेतलेला. अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिरात गणेश मूर्ती ही संगमरवराची असून गणेशाच्या आजूबाजूला रिद्धी व सिद्धीच्याही मूर्ती आहेत आणि या तीनही मूर्तींवर चांदीचे छत्र असून मागील बाजू ही चांदीची बनवण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा प्रशस्त आहे. या गाभाऱ्यात विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला 51 वेळा अथर्व शीर्षाचे पठण केले जाते. मूर्तीला 21 दुर्वांची माळ, 21 नारळांचा हार घालण्यात येतो. सकाळ व रात्री येथे आरती करण्यात येते. दक्ष पोलिन्यूजच्या माध्यमातून आपण आज उपनगर भागातील इच्छामणी गणेश मंदिरात आलो होतो. या मंदिरात भाविकांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दिलेली आहे. अंगारकी चतुर्थी असो की संकटी चतुर्थी, या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. धनश्री कलालसह करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.